पुणे मुंबई शाळांमध्ये लसीकरण केलं जातं पण संबंध भारतामध्ये कुठल्या तरी ग्रामीण मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा तासगाव कवठे मंगळा मतदारसंघ पहिला मतदारसंघ ठरणार आहे याचा दाखला सुद्धा मला आपल्याला सर्वांना द्यायचा आहे। काम करण्याची जिद्द काम करण्याची वृत्ती अनेक लोकांनी बघितलेली आहे आपण सर्वांनी संधी दिली म्हणून आम्ही काम करू शकलो सिंचन योजना पूर्णत्वाला नेऊ शकलो पण गेल्या उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण झाली आपण सर्वांनी बघितले धरणामध्ये काही ठिकाणी पाणी कमी होतं आम्ही समजू शकतो पण लोकसभेच्या निवडणुका लागल्या गावातल्या शेतकऱ्यांनी वस्तीवरच्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे आणि मग मी पाणी देणार अशा पद्धतीची भूमिका तासगाव कवठे मंगळा मधल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही का घेतली याचं उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे। तुम्ही उत्तर द्यायचं आहे तुम्ही आज सांगताय 35 वर्ष आबांनी काय केलं मी चिंचलीचा दाखला देत परवा सांगितलेला आहे 35 वर्षात आबांनी काय केलेलं आहे त्या दिवसानंतर मला त्यांच्या गावातून काही फोन आले की आज आंघोळ करताना आबांचं नाव घेतलं बरं का खर तर अनेक लोक मला सांगतायत की हे काम करत असताना आबांना फार मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं पाण्याचं काम करत असताना सुद्धा ज्या लोकांनी आबांची थट्टा केली कुणी आबांना 1.5 फुट्या म्हणलं कुणी या आणलेल्या पाईप मधून उंदरं येतील असं सांगितलं पण मागच्या उन्हाळ्याची परिस्थिती आपण बघितली का पाणी पोचायच्या आधी नारळ घेऊन माणसं तिथं उभं असायचे पाणी 5 फूट पुढे जातं त्यांना तोपर्यंत नारळाचं पाणी पुढे जायचं इतपत नारळ फोडायचे मतदारसंघामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती शेतकऱ्याला पाणी कमी पण व्हॉट्सअप वरती पाणी जास्त फिरत होत दैवडी माझा आजोड आहे तिथं सकाळी 7 ला पाण्याचं उद्घाटन केलं पाणी आणलं म्हणून सांगितलं आम्ही पाणी आणलं लोकसभेला तुम्ही आम्हाला सहकार्य करायला लागतंय असं सांगितलं 1:30 वाजेपर्यंत सावळ जातं बॅनर छापून युस्तर पाणी बंद झालं लोकांची थट्टा करणारा आणि सर्वसामान्य माणसाला गृहित धरणारा या मतदारसंघामध्ये अजून जन्माला यायचं हे येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दाखवून द्यायचं या मतदारसंघामध्ये येत्या 5 वर्षामध्ये काम करत असताना रोजगारावरती काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। आतापर्यंत आबांच्या माध्यमातून पवार साहेब कृषी मंत्री होते कृषी मंत्री असताना पवार साहेबांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज साठी मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त झालं त्या कोल्ड स्टोरेज मध्ये अनेक तरुणांना काम देण्यासाठी आपल्यातल्या अनेक तरुणांना प्रोत्साहन आबांनी दिलं ते अनुदान मिळवून दिलं अनेक सिंचन योजनांच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला एक आबांची इच्छा होती की या मतदारसंघामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे मला आठवते काही लोक मला सांगत होते की आबांनी ज्या ठिकाणी एमआयडीसी करण्याची इच्छा व्यक्त केली जत्त्याच्या जत्त्या भरून पाठवले आबांकडे आबांच्या विरोधात घोषणा द्यायला लावल्या एमआयडीसीच्या बाबतीत आबांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयापासून माघार घ्यायला लावली टाटा रिलायन्स सारख्या कंपन्यांशी आबांचं बोलणं झालं होत त्यावेळेस सुद्धा अधिकाऱ्यांना सर्वे करून दिले नाही शेतकऱ्यांना खोटं सांगून तुम्ही उठवून बसवलं पण आबा गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये एमआयडीसीची गरज काय आहे इथल्या तरुणांना जाणवलं इथल्या जुन्या जाणत्या लोकांना जाणवलं माझ्याकडे अनेक लोक आले की आबांची इच्छा होती या माळावरती तुम्ही एमआयडीसी केली पाहिजे सुमंतांचा आग्रह होता
आम्ही पाठीमागे लागलो एमआयडीसी मंजूर करून घेतली. ती एमआयडीसी मंजूर करून घेतल्यानंतर सर्वे करायला काय अधिकारी आले यांच्यात कार्यकर्ते येतात रॉकेल ओतून घेण्याची धमकी अधिकाऱ्यांना देतात. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती मारून जाण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. हे सगळं तोपून आम्ही मोजण्या करून घेतल्या एमआयडीसी मंजूर केली. उद्याचं भविष्य रोजगाराच्या बाबतीत चांगलं असं स्वप्न इथल्या मतदारसंघातल्या तरुणाला पडू लागलेलं आहे आणि आता म्हणताय एमआयडीसी फक्त 45 सेक्टरात मंजूर झालेले. मी आज सांगू इच्छितो आबांच्या माध्यमातून 1600 एकरापेक्षा जास्त भागामध्ये आज शिक्के टाकले गेलेले आहेत. त्या भागातल्या शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला वायदा दिलेला आहे की दादा पहिला मंजूर झालेल्या ठिकाणी तुम्ही काहीतरी उभं करायला चालू करा मग आपण एमआयडीसी वाढवायच्या दृष्टिकोनातून कारवाई चालू करू. त्यांच्या घरातली मुलं तिथं कामाला लागली पाहिजे. एमआयडीसीच्या अनेक नियमांप्रमाणे ज्यांच्या जमीन आहेत त्यांना 10% प्लॉट तिथं दिला जाणार आहे. अशा अनेक वायद्यांनंतर आज मी आपल्याला एक शब्द देऊ इच्छितो की आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये चांगल्या कंपन्या आणल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही. हा शब्द मी या मतदारसंघातल्या तरुण पिढीला देऊ इच्छितो. उठसूट एखाद्या गोष्टीमध्ये आडवं पडायचं उठसूट एखादी गोष्ट होते म्हणल्यावर मी केली म्हणून सांगायची आणि यातलं काहीच झालं नाही. दर मात्र दुसऱ्याची थट्टा करत बसायची कुठेतरी टिंगल टवाई करत बसायची माप काढत बसायची. काल हे माझी माप काढत होते की हा नुसताच बोलतोय. मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षामध्ये यांना लोकसभेमध्ये संधी दिली तुमच्या सर्वांचे प्रश्न मांडायचे तुम्ही बोलला नाही म्हणून माझ्या बोलण्याचं कौतुक या मतदारसंघातल्या लोकांना वाटायला लागले. तुम्ही बोलला असता तर माझ्या बोलण्याचं कौतुक कदाचित या मतदारसंघातल्या लोकांना वाटलं नसतं. बूटसूट माप करायचे आबांच्या उंचीवर नाबा नदी कुठे म्हणले. मी लोकांचे प्रश्न पोट तिडकीने मांडतोय म्हणून कालच्या भाषणात ते म्हणले की हा पोपट आहे. आता यंदावरूनच सगळं होत असेल तर काही गोष्टी आपल्याला सोसायच्या नाहीत ते माझ्या संस्कृतीला धरून नाही. मी काही गोष्टी बोललो तर अवघड वाटेल. मला तिथपर्यंत जायचं नाही. या मतदारसंघातलं राजकारण हे फक्त विकासावरती आणि विकासावरतीच होईल याची दक्षता करून म्हणून मी तुला घेईन. काही लोक काल भाषण करत होते बाजार समितीची निवडणूक एक मजला सुद्धा यांना वरती चढवता आली नाही असं काही लोकांनी काही युवा नेत्यांनी स्वयं घोषित. अजून पोस्टर वाढायचे तोपर्यंत उमेदवारी सोडावी लागली. ते त्यांनी सांगितलं की बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत किंवा बाजार समितीची इमारत यांना एक मजलावर चढवता आली नाही. मगाशी युवराज दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की या मतदारसंघातल्या सहकारी संस्था कुणी मोडून काढल्या या मतदारसंघातल्या सहकारी संस्था कुणी पेटवण्याचं काम केलं. युवराज दादा आज त्या बाजार समितीचे सभापती आहेत. गेल्या 6 महिन्यामध्ये त्या बाजार समितीच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी काम चालू केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये ती बाजार समितीची इमारत दिमाखात आपल्या सर्वांसमोर उभा असेल हा सुद्धा शब्द मी आज या ठिकाणी घेऊ इच्छितो. आणि त्याचबरोबर जे आवाहन चालू केले होते त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी द्राक्षाचे सौदे चालू करण्याचा निर्णय सुद्धा बाजार समितीने घेतलेला आहे. तिथं लॅब उपस्थित नव्हती. आपण सर्वांनी संधी दिली आम्ही प्रयत्न केला
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी माती परीक्षण काळी परीक्षण यासाठी सुद्धा नव्याने 5 कोटी रुपये तिथे मंजूर करण्यात आले आहेत। ती लॅब सुद्धा विभागात तिथे उभा असणार आहे। नारळ फोडायची ज्यांना सवय त्यांना तिथे सुद्धा मी नारळ घेऊन बोलवणार आहे नारळ फोडायला। आणि ज्या बाजार समितीच्या इमारतीवरती तुम्ही टीका केली त्या टीकेचं निरसन करण्याचा प्रयत्न येणाऱ्या 5 वर्षात मी सुद्धा करणार आहे। मी फार कुणावरती टीका करू इच्छित नाही पण अनेक लोकांनी काल भाषणामध्ये सांगितलं कि माझ्या पुढे एक बारक पोरग उभा आहे बाळ उभा आहे। आता हा बाळ उभा आहे तर तुमच्या बाळानं माघार का घेतली हे एकदा सांगा। तुमच्या पक्ष नेतृत्वाला उमेदवारी बदलण्याचे संकेत तुम्हाला का द्यावे लागले याचं उत्तर 23 तारखेला तासगाव कोटे मंकाळमधली जनता तुम्हाला दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे सुद्धा मला तुम्हाला आज या ठिकाणी सांगायचं आहे। त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये 850 कोटीपेक्षा जास्त निधी आणू शकलेलो आहे। विरोधी पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय काम करणार आहे हे सुद्धा मी येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दाखवून देणार आहे। त्यामुळे पुढच्या 20 दिवसांमध्ये आपण सर्वांनी जबाबदारी घ्यायची आहे की आपल्या पक्षाचं चिन्ह नवीन आहे पक्षाचा उमेदवार नवीन आहे प्रत्येक घरामध्ये हे पक्षाचं चिन्ह पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायचं आहे। अनेक आमिष दाखवली जातील अनेकांवरती दबाव निर्माण केला जाईल। आम्ही सर्वजण व्यासपीठावरची लोक कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणाने उभा एवढंच तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो। पक्षाचं चिन्ह प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 वेळा पोहोचलं पाहिजे। पक्षाचा उमेदवार 2-2, 3-3 वेळा पोहोचलं पाहिजे। पक्षाची ध्येय धोरण 2-2, 3-3 वेळा पोहोचली पाहिजे। यासाठी आपण पुढचे 20 दिवस जिद्दीने कामाला लागूया आणि याच्या 20 दिवसांमध्ये मी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की फक्त पुढचे 20 दिवस तुम्ही मला द्या माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित आज या ठिकाणी करतोय। आणि आपण सर्वांनी जो आशीर्वाद मला दिलेला आहे जी ताकद दिलेली आहे जे प्रेम तुम्ही सर्वांनी मला दिलेलं आहे त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जे काम होणं आवश्यक आहे ते काम केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। अनेक लोकांनी आबांच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलले मी सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या ठिकाणी करणं उचित नाही पण माझे वडील हयात असताना माझ्या वडिलांना मानसिक त्रास काय काय झालाय अनेक आबांचे पुणे मुंबईचे मित्र आहेत त्यांनी मला अनेक वेळेला सांगितलं की गृहमंत्रीपदी म्हणून काम करत असताना उपमुख्यमंत्रीपदी म्हणून काम करत असताना आमच्या खांद्यावर डोकं ठेवून आम्हा रडायचे ते कुणी त्रास दिला म्हणून रडायचे याचं उत्तर मला आज द्यायचं नाही याचं उत्तर मी वेळ आल्यावर योग्य वेळेला देईन एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो। आज हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे एवढं सुद्धा मी आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो।